हे गाइस व्हाट्स अप वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. दिल्लीची आपली ट्रिप संपलेली आहे आता आणि आम्ही आता निघालोय देहरादूनला. जनशताब्दी एक्सप्रेसनी दिल्ली टू देहरादूनचा प्रवास आम्ही करणार आहोत 6 ते 7 तासात. तर एक दिवस आपला देहरादून मध्ये हॉल्ट आहे, त्यानंतर आपला एक दिवस कर्णप्रयाग मध्ये हॉल्ट असणार आहे. दिल्ली खूप फिरलोय, सगळे ट्रेक वगैरे सगळं चालू होणार आहे, खूप मजा येणार आहे. लास्ट व्हिडिओ जर नसेल बघितलं दिल्ली ब्लॉग तर नक्की पहा. एका दिवसात दिल्ली कसं एन्जॉय करता येईल ते तुम्हाला नक्की कळेल. थोडं इंटरेस्टिंग वाटतं पण मजा येईल. मेट्रोनी प्रवास करा, स्वस्तात मस्त आणि कोणी होतं आपल्या पुणेकरांना त्याचा अजून एक्सपिरियन्स नाही. पहिले दिल्लीत या, मेट्रोने प्रवास करा आणि मग आपल्या पुण्यात. कोई सेन्स है इस बात की? हमें बहुत लग रही थी उस टाइम, हमें तो हाथ मिलाए गले मिले एक दूसरे से. क्या बढ़िया आइडिया आया भाई. आमच्या सर्वांचा फर्स्ट स्नो ट्रेक आहे, सो वी आर क्वाइट एक्साइटेड. अभी हम पहुंचे हरिद्वार. यहाँ से देहरादून पहुंचने के लिए अभी हमें और 1 से 1.5 घंटा लगेगा. रिस्ट दे देहरादून. हाँ मजबूत ठंडी है. हाँ बोल आता पुढे. हॅलो गाइस, चपडा काय आवाज निघत नाही थंडी म्हणून. वेलकम टू देहरादून. देहरादूनच्या हॉटेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गोल्डन लिफ्ट दुबई फिल्स. चला ह्यात रूम मध्ये. आता आपण आलो आहोत दरबार नावाच्या हॉटेल देहरादून मध्ये. आमचे अक्षय सर जे आम्हाला ह्या ट्रेक साठी लीड करतात आणि हे आहे आमचं स्टार्टर. ठीक आहे, मलाई टिक्का, चिकन मलाई टिक्का, चिकन मलाई टिक्का आणि चिकन अफगाणी कबाब. दावत सुरू की जाय. यस चलो. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाइज, अब हम फाइनली निकल चुके हैं देहरादून से कर्णप्रयाग की ओर. द डिस्टेंस इज गोइंग टू बी अबाउट 200 किलोमीटर्स, जिसके लिए हमें लगेंगे अप्रॉक्सीमेटली 7 to 8 hours. एंड आई होप कि आप ये वीडियो एंजॉय कर रहे होंगे. इफ सो प्लीज लाइक द वीडियो एंड एंजॉय द व्यूज. धन्यवाद सर. वेलकम टू कर्णप्रयाग. संध्याकाळची वेळ आहे, जवळपास 5:30 वाजत आलेले आहेत आणि थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे. येताना जो काही सीन आहे देहरादून ते कर्णप्रयाग जर तुम्ही ट्रॅव्हल करत आहात ना, तर 100% विंडो सीट मध्ये बसा, इतके सीनिक व्ह्यूज आहेत. सो आता आम्ही आहोत अलकनंदा आणि पिंधार नद्यांच्या संगमावर. अरे विवेक, स्नोमॅन दिसतोयस. टोमॅटो एक्साइटेड.
6.5 hours later. तासा आई कहता सगळं पॅक करून रेडी आहोत आम्ही. All bags are ready. Pasora. His life is mess. No. For 2 days. Me here, sir, from Goa. Yay! And he's the only one person here whose Goa plan never gets cancelled, yeah. Bitches! Yeah. Yeah! हम निकल चुके हैं कर्णप्रयाग से एंड हियर इज द फर्स्ट व्यू ऑफ स्नो कैप माउंटेन्स. कोहरा ही कोहरा है. यहाँ से हमारा ट्रैक शुरू होगा गई कुवारी पास. देखे आहेत आमचे अक्षय सर. हे या वातावरणात उघडे पण फिरू शकतात. कशी अपमान झाला बातें करणार होता ये असली.